तुम्ही इथे या फिशच्या टेक्स्चरवरून अंदाज बांधू शकता की हा फिश किती परफेक्ट आणि व्यवस्थितरित्या शिजला गेलेला आहे. ही फिश करी चपाती फुलक्यांबरोबर चांगली लागतेच, पण भातासोबत अप्रतिम अशी लागते. ही आपली केरळ स्टाईल ऑथेंटिक फिश करी तयार आहे. ह्या फिश करीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ही फिश करी जेवढी जास्त जुनी होईल तेवढी ती आणखी टेस्टी लागते. म्हणजेच ही फिश करी आज बनवल्यानंतर आजच्यापेक्षा ती उद्या आणखीन जास्त टेस्टी लागते. तेव्हा बनवायला अगदीच सोपी आणि खायला खूप टेस्टी अशी ही केरळा फिश करी तुम्ही नक्की बनवून पहा. मी अश्विनीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तुम्ही अश्विनीज किचनला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पण फॉलो करू शकता. इथे एक मोठा सोनेरी म्हणजेच गोल्डन पापलेट मी घेतलेला आहे. त्याला छान साफ करून छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचे हे अशा प्रकारे पीसेस करून घेतलेले आहेत. आता हे सर्व पापलेटच्या पीसेसचे आपण मॅरिनेशन करून घेऊयात. हा पापलेट इथे कॅनडामध्ये मला $8 मिळाला, म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये 480 रुपयाला एक अशी याची प्राईज होईल. ह्या सर्व पापलेटचे पीसेस आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ह्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ आपण घालून घेऊयात. वरतून इथे हे अर्ध्या लिंबाचा रस. आता ह्या सर्व गोष्टी माशांच्या ह्या पीसेसला आपण व्यवस्थित लावून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता पापलेटच्या ह्या सर्व पीसेसला आपण हळद, मीठ आणि लिंबाचा रस व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता हे सर्व माशांचे तुकडे आपण मॅरिनेशनसाठी 15-20 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात. इथे ह्या कदम पुली मी घेतलेल्या आहेत, ह्यालाच मालाबार टॅमरिन असं सुद्धा म्हणतात. केरळी फिश करीमध्ये हे एक मेन इंग्रेडियंट आहे आणि हे तुम्हाला बाजारात कोठेही मिळू शकेल. जर हे मला कॅनडामध्ये मिळू शकतं तर तुम्हाला ते बाजारात नक्कीच मिळू शकेल. आणि जर तुम्हाला हे बाजारात मिळालं नाही तर काळजी करायची अजिबात गरज नाही आहे, कारण ह्या कदम पुलीच्या जागेवर तुम्ही चिंचेचा वापर सुद्धा करू शकता. आता ह्या कदम पुलीमध्ये गरम पाणी घालून घेऊयात. आणि गरम पाणीच टाकायचं आहे, त्याने ह्या कदमपुली लवकर भिजण्यास मदत होते. ह्या कदमपुलीमध्ये आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आता 15-20 मिनिटं ह्यांना भिजत ठेवूयात. इथे ह्या बाउलमध्ये ही काश्मीरी लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर आणि ही धने जिरे पावडर घालून घेऊयात. त्यामध्ये हे थोडंसं पाणी घालून ह्या सर्व मसाल्यांची पेस्ट बनवून घेऊयात. त्याने काय होईल, आपण मसाले परतताना हे मसाले जळणार नाहीत आणि आपल्या ह्या फिश करीला छान चटकदार लाल कलर सुद्धा येईल. ही आपली मसाल्यांची पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे. गॅस चालू करून घेऊयात. इथे हे मी कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल घेतलेलं आहे, ते आपण ह्या पॅनमध्ये घालून घेऊयात. इथे ही आपण केरळ स्टाईल फिश करी बनवत आहोत म्हणून आपण ह्यामध्ये खोबरेल तेलाचा वापर करतो आहोत. आणि तुमच्याकडे जर हे खोबरेल तेल नसेल तर तुम्ही तुमच्या कुकिंगसाठी जे तेल वापरता ते तेल तुम्ही ह्या फिश करीसाठी वापरलं तरी सुद्धा चालेल. गॅस मिडियम फ्लेमवरच आहे. इथे हे तेल छान गरम झालेलं आहे. आता ह्या तेलामध्ये सर्वप्रथम हे मेथीचे दाणे आपण घालून घेऊयात. आता ही 1 चमचा मोहरी. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत हे ठेचून घेतलेलं आलं आणि हा लसूण. हा लसूण सुद्धा मी ठेचूनच घेतलेला आहे. ही थोडीशी कढीपत्त्याची पाने. आता ह्या सर्व गोष्टी आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छान परतून घेऊयात. इथे हे आलं आणि लसूण आपण तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे. इथे 5 ते 6 शॅलॉट्स मी मोठ्यालेच चिरून घेतलेले आहेत, ते आपण ह्यामध्ये घालून घेऊयात. हे शॅलॉट्स तुम्हाला बाजारात कुठेही मिळू शकतील, पण तुमच्याकडे जर हे शॅलॉट्स नसतील तर आपला नेहमीचा आपण जो कुकिंगसाठी कांदा वापरतो तो वापरला तरीही चालेल. ह्या 5 हिरव्या मिरच्या मी हाफ अशा चिरून घेतलेल्या आहेत. आता ह्या शॅलॉट्सला हलकासा सोनेरी कलर येईल तोपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. शॅलॉट्स हे आपल्या नेहमीच्या कांद्यापेक्षा आकाराने छोटे आणि कमी उग्र असतात आणि चवीला थोडेसे स्वीट असतात. त्यांना स्वतःची अशी वेगळी टेस्ट असते. तुम्ही इथे बघू शकता शॅलॉट्सला म्हणजेच कांद्याला हलकासा सोनेरी कलर यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण जी मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालून घेऊयात. आता ही मसाल्याची पेस्ट
तेल सुटेपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. आपण ह्या मसाल्यांमध्ये पाणी टाकून त्यांची पेस्ट बनवून घेतलेली होती, त्यामुळे हे मसाले बघा अजिबात जळत नाहीयेत आणि किती छान ह्या तेलामध्ये परतले सुद्धा जात आहेत. तुम्ही इथे बघू शकता ह्या मसाल्याच्या पेस्टनी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजेच आपला हा मसाला तेलामध्ये छान परतला गेलेला आहे. आता ह्यामध्ये आपण ज्या कदमपुली भिजत ठेवलेल्या होत्या त्याचं पाणी आणि कदमपुली दोन्ही गोष्टी आपण ह्यामध्ये घालून घेऊयात. आणि मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर ह्या कदमपुली नसतील तर तुम्ही चिंच पाण्यामध्ये भिजवून चिंचेचं पाणी सुद्धा ह्यामध्ये वापरू शकता. आता ह्या मसाल्यांबरोबर हे पाणी छान मिक्स करून घेऊयात. ह्या मसाल्याच्याच बाउलमध्ये मी आणखीन 1.5 कप गरम पाणी काढून घेतलेलं आहे, ते आपण ह्यामध्ये घालूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्हाला ही फिश करी घट्ट किंवा पातळ जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कलरसुद्धा बघा किती लाल चटकदार ह्याला आलेला आहे. आता आपण ह्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेले पापलेटचे पीसेस आहेत ते घालून घेऊयात. एक एक करून पापलेटचे सर्व पीसेस आपण ह्या करीमध्ये घातलेले आहेत. आता जेवढे माशाचे तुकडे वरती आलेले आहेत त्याला आपण ह्या चमच्याच्या साह्याने हळूवार ह्या करीमध्ये बुडवून घेऊयात. त्याने काय होईल, ह्या करीमध्ये फिश व्यवस्थित शिजला जाईल आणि फिशचा खूप छान स्वाद ह्या करीमध्ये उतरेल. चमचा जास्त अजिबात हलवायचा नाहीये, नाहीतर ह्या माशांचे तुकडे होण्याची शक्यता असते. तुम्ही इथे पाहू शकता ह्या फिश करीला छान उकळी आलेली आहे. आता ह्यामध्ये हे थोडंसं मीठ घालून घेऊयात. आपण फिश मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्या हिशोबाने तुम्ही मीठ घालून घ्या. वरतून ह्या फिश करीमध्ये आणखी ही कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात. ह्याने काय होईल, ह्या कढीपत्त्याचा खूप छान असा फ्लेवर ह्या फिश करीमध्ये उतरेल. आता गॅसची फ्लेम लो करूयात. आता झाकण ठेवून 1-7 मिनटं ह्या फिश करीला आपण शिजवून घेऊयात. 1-7 मिनटं आपण ह्या फिश करीला छान शिजवून घेतलेली आहे. आता आपण बघूयात आपले हे पापलेटचे सर्व पीसेस व्यवस्थित शिजलेले दिसता आहेत. खूप छान असा ह्या फिश करीचा सुगंध येतो आहे. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, 5-7 मिनटापेक्षा जास्त फिश अजिबात शिजवू नका, नाहीतर फिश ओव्हर कुक होऊन बोन्स पासून वेगळा होण्यास सुरुवात होते आणि ते सर्व बोन्स म्हणजेच काटे करीमध्ये उतरतात. वरतून ही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. आता गॅस बंद करून घेऊयात आणि ह्या फिश करीला बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही इथे ह्या फिशच्या टेक्स्चरवरून अंदाज बांधू शकता की हा फिश किती परफेक्ट आणि व्यवस्थितरित्या शिजला गेलेला आहे. ही फिश करी चपाती फुलक्यांबरोबर चांगली लागतेच, पण भातासोबत अप्रतिम अशी लागते. ही आपली केरळ स्टाईल ऑथेंटिक फिश करी तयार आहे. ह्या फिश करीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ही फिश करी जेवढी जास्त जुनी होईल तेवढी ती आणखी टेस्टी लागते. म्हणजेच ही फिश करी आज बनवल्यानंतर आजच्यापेक्षा ती उद्या आणखीन जास्त टेस्टी लागते. तेव्हा तुम्हीसुद्धा केरळी पद्धतीने ही पापलेट फिश करी नक्की बनवून पहा.